झाड तोडता तोडता दमून त्या झाडाखाली तो आराम करायला बसला. बसल्या बसल्या त्या झाडाच्या गर्द सावलीत त्याला झोप लागली. झाड त्याला म्हणाल, मी तुला सांगणार नाही की तुला काय करायचं आहे, मला तोड किंवा नको तोडू. कारण झाडाला माहिती आहे त्याचं मरण समोर आहे. त्यांनी काय सांगितलं किंवा नाही सांगितलं तरी ते ऐकणाऱ्यातलं नाही, ते त्याचं काम करणार. पण झाड शेवटी म्हणतं की मी माझा धर्म सोडणार नाही, कारण त्याचा धर्म आहे लोकांना गार सावली देणं, फळं देणं. ते कितीही तुम्ही त्रास द्या त्याला, ते आपल्या चांगल्याचाच विचार करणार. मग हे माणसाला कळत नाही. आज भारत आपल्या देशात असू दे किंवा आपल्या जगात असू दे, झाडांचे बेमुसार कत्तल होते, वनवे लागतात, काही जण स्वतःच पेटवून देतात. याला कारण काय? दिवसेंदिवस तापमान वाढत आहे, थंड असून पण असं वाटतंय उन्हाळा आहे. मग आता या थंडीतच जर एवढं हे वाटतंय, मग उन्हाळा यायला अजून 3 महिने, उन्हाळ्यात काय हालत होईल? आणि झाडं नसल्यामुळं हवामान पूर्ण कोलमडून गेले. पाण्याचा साठा तर एवढा कमी होत चाललाय, पण याचा अंदाज कोणालाच नाही. कारण कसं, कुणाला घेण द्यान नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या, त्यांना पाणी जाते, किती वेस्ट होत आहे, किती वापरलं जाते, याचा हिशोब कोण मागणार हो? आणि ज्यांना मागितलाय ते या जगात राहतीलच, किंवा त्यांच्यासोबत त्यांना चांगलं उत्तर भेटायलाच असं नाही. असो, पण माणसानं जगायचं ना ते निस्वार्थपणे. हा, कुठलीही गोष्ट तिच्या वेळेनुसार करायला पाहिजे. पण आपण एक झाड तोडलंय ना, त्याच्या बाजूला 2 झाडं लावू शकतो, हे तर करू शकतोस. पण नाही, तेवढा वेळ हा कोणाला, कारण स्वतःचं काम झालं, संपला विषय. मग हे निस्वार्थपणे सोडायला पाहिजे. जोपर्यंत माणूस निस्वार्थपणे सोडत नाही ना, तोपर्यंत कितीही कमवू द्या, कितीही काय द्या, समाधान आणि शांतता नाही. आणि हे जग असं म्हणतात की विनाशाकडे वाटचाल करते.